सिद्धेश्वर यात्रेदरम्यान अर्थात दिनांक 10 ते 15 जानेवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 ते 15 जानेवारी दरम्यान सोलापूर दौरा होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी दिली. याच काळात सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. रेनगरातील घरकुलांच्या वाटपासाठी योगायोगानं पंतप्रधानांचा सोलापूर दौरा याच काळात होणार आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अक्षता सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रेनगर इथं 30,000 घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रेनगर प्रकल्पाच्या कामकाजाचा तसंच पायाभूत सोयीसुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उद्मले, माजी आमदार नरसय्या आडममास्तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, म्हाडाचे मिलिंद अटकळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता राठोड, बांधकाम व्यावसायिक अंकुर पंधे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रेनगर गृहप्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या HTP आणि WTP प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या गृहप्रकल्पांतर्गत ठेकेदाराकडून ज्या पायाभूत सोयीसुविधा देण्यात येत आहेत तेथील कामकाजाचा आढावा घेऊन नियोजित सर्व कामं त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.